आदरणीय साहेब, सन्माननीय शिंदे साहेब बाबा, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले साहेब, उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू, भगिनी, तरुण मित्र, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण शेतीशी संबंध फार माझा असा फारसा आला नाही, कारण मी एकतर पश्चिम भागातला राहणारा। पण साहेब एक निश्चित आहे का, ह्या शेतकरी मित्रांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच होईल, कारण आज आमचे 3-4 तालुके हे 100% आदिवासी आहे, मी आदिवासी आहे, पण माझ्या समजुतीप्रमाणे फार सुशिक्षित मुलं सुद्धा नोकरीच्या भानगडीत पडण्याऐवजी ह्याच मंडळीच्या तिथं येऊन आणि पिढ्या पिढ्या दोन दोन पिढ्या त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह या ठिकाणी केलाय, आणि म्हणून मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो। आणि क्षत्रिय शेती क्षेत्रात नाविन्य मिळवून साधारण माझ्या समजुतीप्रमाणे तर देशाबाहेर सुद्धा माझ्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नाव लौकिक करायचं काम ह्या सर्व तरुण बहादरांनी केलंय, आणि आता सध्या तरी बघितलं तर वेल क्वालिफाईड मुलंच शेती क्षेत्रात काम करतात, आणि त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या जातीचे अगदी बाहेरून हुंड्या इम्पोर्ट करून आणि चांगल्या प्रतीचा द्राक्ष या ठिकाणी तयार होतो। मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, कारण आपल्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत। मी आत्ताच जरा वेळापूर्वी बाबांना बोललो, साहेबांचं क्षेत्र कोणतं तेच काही समजत नाही, बाबा म्हणत होते आपल्या गाड्या आल्या, लाल दिवे मंत्री आणलाय नाही का, तर म्हटलं साहेबांनाच विचारा, दिवे घालवले मध्यंतरी असं ऐकलं होतं का मंत्री येतो म्हणून सिग्नलवर सगळी तुमची ट्रॅफिक बंद केली जाते, ते आता करायचं नाही असं काहीतरी चालू आहे, हॉर्नमध्ये बदल करायचा, हे सगळं देश स्वागत करतो ते आम्ही ऐकतो। फक्त मला आज मी सॉरी म्हणतो साहेब, का आपण दिंडोरीत आलात, दिंडोरीचं नाव देशाबाहेर आहे, पण येताना तुम्हाला 5 किलोमीटर मी दिंडोरीतून आणले, मला तेच सांगायचं आहे साहेबांना का दिंडोरीवरून आपण आरोग्य विज्ञान विद्यापीठावरून जर दिंडोरीतून आलो असतो, स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीतून आलो असतो, तर कोराटे आपलं ठिकाण एकदम जवळ होतं। पण मी साहेबांना जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा साहेबांना सांगितलं मी लगेच करून द्यायची कार्यवाही करतो, साहेब परत येऊ, जाताना बाकी ह्या रस्त्याने जाऊ। मी अशा पद्धतीनं बोलायला लागलो, कधी कधी विनोद दिसतो, पण ते खरी खरी कहाणी सांगत असतो। माझा तालुका तसा खूप इतरांपेक्षा वेगळा आहे, इथं शेती मोठ्या प्रमाणात द्राक्षाची आहे, ऊसाची आहे, MIDC आहे, आणि मग व्हिलेज रोडवरून 40-40 टनाच्या गाड्या जातात साहेब। रस्त्यांची लांबी ह्या सिंधवडच्या टोकाजवळून जर पकडली तर गुजरात बॉर्डरपर्यंत आपले एकच रस्ता माझा 125 किलोमीटर आहे, आणि मग ते कव्हर होत नाही। म्हणून साठी माझी विनंती राहील, तालुक्यातले प्रमुख 4-5 रस्ते आहेत, छोटे छोटे आहेत। आताच आमचे भाजपचेच नेते जाधव म्हणत होते, साहेबांना तर काय म्हणे, साहेब एका मिनिटात करून देतील, त्यांनी फक्त बांधकामाचा खर्च काढला, मी सांगितलं एवढा कमी नाही येणार, साधारण 1000-1200 कोटी येईल का, 4 पदरी होईल, तर तेवढा पण करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर मी राज्यात एक स्कीम करतोय, तुमची सगळ्यांची संमती असेल तर, का आमची आदिवासी मंडळी जी इकडे कामाला येते 8-8, 10-10 महिने इकडे काम करते, काही काही तर 12-12 महिने राहतात, पण ह्या अशा अवकाळी पावसामुळे जशी शेती अडचणीत आलेली आहे तशी आमच्या त्या लोकांचे सुद्धा खूप हाल होतात साहेब। म्हणून मी आदिवासी विभागाला सांगितलंय का जिथं सरकारच्या जागा असतील, हे नाहीतरी इकडे आल्यावर कुठेतरी सरकारच्या जागेवर बरड असतं किंवा इरिगेशनच्या जागा आहेत, तिथं ते वास्तव्य करतात झोपड्या टाकून, आणि मग वादळ गारपीट वगैरे झाली तर फार मोठ्या प्रमाणात हाल होतात। म्हणून असे सेट टाईप काही करू शकतो का, तिथून ते मजूर तुमच्या बरोबर येऊ शकतील
असाही प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, त्याच्याही संदर्भात आपण राज्याला आदेशित करावा अशी मी विनंती करतो. आपलं तालुक्याच्या वतीने स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.